नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्यावरण या विषयाला सुरुवात करत आहोत। या विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर पर्यावरण हा जो काही विषय आहे, बऱ्याच वेळेस आपण पाहतो की शालेय जीवनापासून हा विषय आपण अभ्यासत आलेलो आहोत, त्याचबरोबर ज्यावेळेस 11वी 12वीला तुम्ही असाल त्यावेळेस सुद्धा हा विषय कंपल्सरी होता, आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएशन लेवलला 3rd इयरला हा विषय कंपल्सरी आहे। तर म्हणजे शाळेपासून 3rd इयरपर्यंत किंवा त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा देतात किंवा प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये पर्यावरण या विषयावरती नेहमी प्रश्न विचारले जातात। तर मग हा पर्यावरण हा जो काही विषय आहे, तर तो एवढा महत्त्वाचा का आहे किंवा त्याला इतर विषयाबरोबरच एवढं महत्त्व का दिलेलं आहे, तर त्याच्याविषयी आपण अगोदर चर्चा करणार आहोत। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण पाहतोय की सगळीकडेच पर्यावरणाला महत्त्व दिलं जातं आहे। आज आपण बऱ्याच TVमध्ये न्यूज चॅनलवरती किंवा जाहिरातीसुद्धा पाहतो की पर्यावरणाच्या संदर्भात झाडे लावा, झाडे वाचवा, किंवा मग त्याचबरोबर सेव्ह द टायगर्स, किंवा असे प्राण्यांच्या संदर्भात काही जाहिराती तुम्हाला दिलेल्या असतात ज्याचं संवर्धन करायचं असतं। तर हे पर्यावरण एवढं महत्त्वाचं का आहे? तर हे जे काही पर्यावरण आहे, किंवा आज आपण पाहतोय की जगाची लोकसंख्या वाढत चाललेली आहे, त्याचबरोबर लोकसंख्येबरोबरच विकाससुद्धा मोठ्या प्रमाणावर होत चाललेला आहे, आणि हा विकास होत असताना त्या ठिकाणी कुठेतरी पर्यावरणावरती त्याचा परिणाम होतो, आणि मग पर्यावरणामधला जर एखादा घटक अतिरिक्त झाला किंवा त्यांच्या संख्येमध्ये जर खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, तर त्याचा विपरीत परिणाम होतो। जसं आपण शाळेपासून अभ्यासत आलो आहोत की पर्यावरणामध्ये एक अन्न साखळी असते, त्या अन्न साखळीमध्ये एखादा सजीव जास्त झाला किंवा कमी झाला त्यावेळी संपूर्ण अन्न साखळी डिस्टर्ब होते। ही एक छोटीशी अन्न साखळी, किंवा मग एखादा मोठा वनांचा भाग असेल, जंगलाचा भाग असेल, त्या जंगलामध्ये जर एखादा सजीव अतिरिक्त झाला किंवा संख्येपेक्षा तो वाढला, तर त्या ठिकाणी त्याचा ताण इतर सजीवावरती पडतो, हे आपण याच्या अगोदरही अभ्यासात आलेलो आहे। तर मग यांच्यामध्ये बॅलन्स असलं पाहिजे। आजही आपण त्या ठिकाणी या पर्यावरणाच्या काही समस्या आपण पाहतोय की आज शहरामध्ये नगरामध्ये कुठेतरी बिबट्या शिरतो आणि मग मानव आणि बिबट्या असा संघर्ष सुरू व्हायला लागतो। मग हा बिबट्या शहरामध्ये आला कुठून? मग त्याचा जो काही मूळचा अधिवास आहे तो अधिवास आपण नष्ट करण्याचं काम केलं, आणि मग त्याचा अधिवास नाहीसा झाल्यामुळे तो शहरामध्ये येऊ लागला। तर ही एक पर्यावरणीय समस्या आहे। किंवा आज आपण पाहतोय की मराठवाड्यामध्ये नव्हे तर लातूर जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय की वृक्षांचं प्रमाण खूप कमी आहे। इवन महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वृक्षांचं प्रमाण हे आपल्याला मुंबई शहराच्या नंतर लातूर जिल्ह्यामध्येच पाहायला मिळतं, ते 0.54 पेक्षासुद्धा कमी आहे। आणि मग विचार करा, जर झाडच नसतील तर ज्या वनांमध्ये राहणारे जे काही प्राणी आहेत त्यांचा मूळचाच अधिवास या ठिकाणी नाही आहे। त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की अशा ठिकाणी ज्यावेळेस शेतकरी शेती करतात त्यावेळेस त्यांच्या शेतीमध्ये हरणांचा कळप किंवा रानडुकरांचा कळप येतो आणि पूर्ण शेती उद्ध्वस्त करून टाकतो। म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पर्यावरणाचं संतुलन सांगता येणार नाही, किंवा हे पर्यावरणीय संतुलन नाही आहे। किंवा मग नुकतंच ज्वलंत उदाहरण आपल्याला सांगता येईल की आज भारत देशामध्ये किंवा काही राज्यामध्ये टोळधाड येऊन ठेपलेली आहे। ही जी काही टोळधाड आहे, टोळधाड म्हणजेच एका सजीवांची अतिरिक्त संख्या वाढलेली आहे, आणि ज्यावेळेस एखाद्या सजीवांची अतिरिक्त संख्या वाढते त्यावेळेस त्याचा परिणाम इतर सजीवावरती व्हायला लागतो आणि पर्यावरणामध्ये असंतुलन निर्माण व्हायला लागतं। आणि त्याच्यामुळेच त्या ठिकाणी पर्यावरणाचा अभ्यास करण्याची आज काळाची गरज आहे। येणाऱ्या दिवसामध्ये नवीन नवीन पर्यावरणीय समस्या येत राहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे पर्यावरणाचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे। आता स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून का महत्त्वाचं आहे? कारण एक लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही एखादी स्पर्धा परीक्षा पास होतात, एखादं पद तुम्हाला प्रशासकीय पद मिळतं आणि त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस कार्यरत होतात, मग तो एखादा गाव असेल किंवा एखादा तालुका असेल किंवा एखादा जिल्हा असेल, म्हणजे ग्रामसेवक असाल किंवा मग तहसीलदार असाल किंवा मग जिल्हाधिकारी असाल, त्या त्या प्रदेशामध्ये तुम्ही ज्यावेळेस कार्यरत होतात त्यावेळेस त्या प्रदेशाची पर्यावरणीय परिस्थिती काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे, आणि मग त्याच्यामध्ये संतुलन कशा पद्धतीनं राखलं पाहिजे याची जाण तुम्हाला येण्यासाठी किंवा याचं अवेअरनेस तुम्हाला येण्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हा विषय ठेवण्यात आलेला आहे।
तर तो विषय आपण या ठिकाणी सुरू करतो आहे आणि याचा अभ्यासक्रम याच्या अधोगरी तुम्हाला सांगितलेलं आहे की पर्यावरणामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत। तर याच्यामध्ये सर्वात अधोगर पर्यावरणामध्ये ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना किंवा जे काही शब्द उच्चारले जातात त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट, त्यानंतर ज्यालाच आपण पर्यावरण म्हणतो, नंबर दोन आहे इकॉलॉजी ज्याला आपण पारिस्थितिकी म्हणतो आणि नंबर तीन आहे इकोसिस्टीम ज्याला आपण परिसंस्था म्हणतो। तर आता हे जे काही थ्री ई आहे, थ्री ई म्हणजेच एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी आणि इकोसिस्टीम, तर हे साधारणतः ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस हे तिन्ही घटक सारखेच वाटतात, परंतु आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण यांच्या डेफिनेशन पाहतो म्हणजे पर्यावरणाची व्याख्या, त्याचबरोबर पारिस्थितिकीची व्याख्या आणि परिसंस्थेची व्याख्या, ज्यावेळेस या तिन्हीच्या व्याख्या आपण पाहतो त्यावेळेस तिन्हीमध्ये आपल्याला साम्य आढळून येतं, परंतु थोडा फरक याच्यामध्ये आहे। म्हणजे एन्व्हायरमेंट हा घटक वेगळा आहे, इकोलॉजी हा घटक वेगळा आहे आणि त्याचबरोबर इकोसिस्टीम हा घटक वेगळा आहे। तर याच्यामध्ये एन्व्हायरमेंट ज्याला आपण पर्यावरण म्हणतो, आता पर्यावरणामध्ये प्रामुख्याने जैविक आणि अजैविक घटकांचा विचार केला जातो। जसे की आपण दैनंदिन जीवनामध्ये किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये बोलत असताना एखाद्या शहराचं पर्यावरण, एखाद्या नगराचं पर्यावरण, एखाद्या घराचं पर्यावरण असा सुद्धा शब्द प्रयोग करतो। म्हणजे पर्यावरण म्हणजे काय की तुमच्या सभोवताली असणारे जैविक आणि अजैविक घटक, हा जो काही भाग येतो ज्याला पर्यावरण म्हटलं जातं। पर्यावरण म्हणजेच तुमचा सभोवतालचा प्रदेश, तुमच्या आजूबाजूचा प्रदेश ज्याला पर्यावरण म्हटलं जातं। आणि मग या पर्यावरणामध्ये बरेच जैविक आणि अजैविक घटक येतात, त्याच्यामध्ये प्रत्येक सजीवाला किंवा अजैविक घटकामध्ये प्रत्येक, मग त्या हवा असेल, पाणी असेल किंवा इतर काही निर्जीव घटक असतील जे अजैविक घटकामध्ये येतात ज्याला आपण पर्यावरण म्हणतो। याच्यामध्येच दुसरा जो काही घटक आहे ज्याला इकोलॉजी म्हटलं जातं, म्हणजेच मराठीमध्ये त्याला पारिस्थितिकी म्हणतात। आता याच्यामध्ये सुद्धा म्हणजे पर्यावरणामध्ये फक्त आपण जैविक आणि अजैविक घटक यांचाच विचार करतो, तर पारिस्थितिकीमध्ये हे जैविक घटक आणि अजैविक घटक यांचाच विचार न करता यांच्यामध्ये परस्पर संबंध कशा पद्धतीने आहे किंवा यांच्यामध्ये परस्पर प्रक्रिया कशा पद्धतीने चालतात, म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये अंतरक्रिया कशा पद्धतीने चालतात, परस्पर क्रिया कशा पद्धतीने चालतात, ज्याला पारिस्थितिकी म्हटलं जातं किंवा इकॉलॉजी म्हटलं जातं। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तिसरा जो घटक आहे ज्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो, परिसंस्था म्हणतो। आता याच्यामध्ये दोन जैविक घटक घेतलेले आहेत, म्हणजे जैविक घटक आणि त्याचबरोबर अजैविक घटक। आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जसं आपण पाहिलं की पर्यावरण फक्त जैविक घटक आणि अजैविक घटक, म्हणजे इथं परस्पर संबंध किंवा परस्पर क्रिया यांचा समावेश नाही आहे पर्यावरणामध्ये। इकॉलॉजीमध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस इकॉलॉजीमध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक यांची परस्पर क्रिया याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि ज्यावेळेस आपण परिसंस्थेमध्ये येतो त्यावेळेस परिसंस्थेमध्ये दोन जैविक घटकांचा परस्पर संबंध याचा सुद्धा अभ्यास केला जातो, किंवा मग परिसंस्थेमध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक यांचासुद्धा परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो। तर हा तीन घटकामध्ये हा फरक आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे व्याख्या जर तुम्ही तिन्ही घटकाच्या पाहिलात तर तुम्हाला सारख्याच वाटतील, परंतु हा फरक आहे। पर्यावरणामध्ये फक्त जैविक आणि अजैविक घटक आपल्याला लक्षात घ्यायचे, पारिस्थितिकीमध्ये जैविक आणि अजैविक घटकांची परस्पर क्रिया ही आपल्याला लक्षात घ्यायची आहे, आणि परिसंस्थेमध्ये दोन जैविक घटकामध्ये सुद्धा परस्पर संबंध आहे आणि एक जैविक घटक आणि दुसरा अजैविक घटक याच्यामध्ये सुद्धा परस्पर संबंध आहे। तर याचा अभ्यास आपल्याला परिसंस्थेमध्ये करायचा आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत मीनिंग ऑफ इकॉलॉजी, म्हणजे पारिस्थितिकीचा नेमका अर्थ काय आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की पृथ्वीवरील सर्व सजीव आणि त्यांचे पर्यावरण यांच्यामध्ये पारस्परिक आंतरक्रिया होत असतात, त्यांच्या परस्परावर विविध मार्गांनी परिणाम होत असतो। या परस्पर संबंधाचा अभ्यास म्हणजेच पारिस्थितिकी किंवा त्यालाच इकॉलॉजी म्हणतात। जसं की तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं की इकॉलॉजी म्हणजे नेमकं काय, ज्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक यांचा परस्पर संबंध किंवा परस्पर क्रियांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो, ज्याला पारिस्थितिकी म्हटलं जातं। इकॉलॉजीचा जो काही मूळ अर्थ आहे किंवा या शब्दाचा जो काही मूळ अर्थ आहे किंवा हा या शब्दाचा जो काही उगम झालेला आहे, हा शब्द मूळचा ग्रीक भाषेमधून तयार झालेला आहे किंवा ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे। इकॉलॉजीमध्ये जे काय आयकॉस आहे, आयकॉस म्हणजेच निवासस्थान, आणि त्याच्यानंतर लोगोस, लोगोस म्हणजेच स्टडी। आता हे आयकॉस आणि लोगोस हे ग्रीक भाषेतील मूळ शब्द आहेत,
त्याच्यापासून इकॉलॉजी हा शब्द तयार झालेला आहे। आता इकॉलॉजी हा जो काही शब्द आहे, सर्वप्रथम याचं जे काही उपयोजन आहे किंवा याचा जो काही प्रयोग आहे, याचा प्रयोग त्या ठिकाणी रिटर या शास्त्रज्ञाने 1968 साली केलेला आहे आणि याला प्रचलित करण्याचं काम किंवा इकॉलॉजी या शब्दाला प्रसिद्धी देण्याचं काम अर्नेस्ट हेकेल या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे। तर याच्यावरतीच MPSC मेन्स 2014 विचारलेला प्रश्न आहे। प्रश्न असा आहे की परिस्थितिकी शास्त्र ही संज्ञा, त्याच्याखाली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, काही विधानं दिलेली आहेत। अ, पर्यावरणीय जीवशास्त्रीय अशीही ओळखली जाते। ब, सर्वप्रथम अर्नेस्ट हेकेल यांनी प्रस्तुत केली। क, आयकॉस म्हणजेच घर, लोगोस म्हणजेच अभ्यास किंवा शास्त्र, या दोन ग्रीक शब्दापासून झाली आहे। आणि ड, आयकॉस म्हणजेच घर, लोगोस म्हणजेच अभ्यास किंवा शास्त्र, या दोन लॅटिन शब्दापासून आली आहे। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? त्याच्याखाली ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत। ए ऑप्शन आहे फक्त अ आणि ब, बी ऑप्शन आहे अ ब आणि क, सी ऑप्शन आहे अ ब आणि ड, डी ऑप्शन आहे वरीलपैकी एकही नाही। तर आत्ताच आपण जसं की तुम्हाला सांगितलं की हा जो काही मूळचा शब्द आहे जो ग्रीक भाषेमधून आलेला आहे, त्याचबरोबर याला प्रचलित करण्याचं काम अर्नेस्ट हेकेल यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर अ जे विधान दिलेले पर्यावरणीय जीवशास्त्रीय अशीही ओळखली जाते। तर वरील तिन्ही विधानं बरोबर आहेत, ड जे विधान दिलेले जे चुकीचं आहे, कारण हे ग्रीक या भाषेपासून याची निर्मिती झालेली आहे, लॅटिन भाषेपासून झालेली नाही आहे, त्याच्यामुळं बी हे ऑप्शन बरोबर राहील। पारिस्थितिकी किंवा इकॉलॉजी यांच्या काही शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत। याच्यामध्ये हेकेल या शास्त्रज्ञांनी 1969 साली जी काही केलेली व्याख्या आहे ती अशी, सजीवाचा त्याच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय वातावरण या दोहोंशी असणारा सर्वकष संबंध म्हणजेच पारिस्थितिकी होय। आता या व्याख्येमध्ये एक लक्षात घ्या की त्यांनी सेंद्रिय आणि असेंद्रिय असा उल्लेख केलेला आहे आणि सभोवतालचं वातावरण, सभोवतालचं वातावरण म्हणजेच थोडक्यात सभोवतालचा येणारा परिसर। आता याच्यामध्ये सेंद्रिय जे काही घटक येतात साहजिकच ते जैविक घटक असणार आहेत, मग त्याच्यामध्ये वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा मग इतर काही सजीव असतील। असेंद्रिय म्हणजेच याच्यामध्ये अजैविक घटक येणार आहे। जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पारिस्थितिकी म्हणजे जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये येणारा जो काही परस्पर क्रिया आहेत किंवा परस्पर संबंध आहे, तर त्याचा अभ्यास या पारिस्थितिकीमध्ये केला जातो। तर तेच हेकेलने आपल्या व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर टेलरने जी काही या पारिस्थितिकीची व्याख्या केलेली आहे ती म्हणजे सर्व सजीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असलेल्या सर्वकष संबंधाचे विज्ञान म्हणजेच पारिस्थितिकी होय। या व्याख्येमध्ये सुद्धा आपल्याला तेच सांगता येईल। जे काही सजीव आहेत किंवा सर्व सजीव आणि त्याचबरोबर पर्यावरणामध्ये येणारे जे काही सर्व जे काही अजैविक घटक आहे ज्यांचा ज्या ज्या अजैविक घटकाशी संबंध येतो, तर त्या संपूर्ण संबंधाचा अभ्यास या पारिस्थितिकीमध्ये केला जातो। पारिस्थितिकी विज्ञानाच्या काही प्रमुख शाखा आहेत। या ठिकाणी तुम्हाला तीन शाखा दिलेल्या आहेत, ऑर्टिकॉलॉजी, दुसरी शाखा आहे सिनेकॉलॉजी आणि तिसरी शाखा आहे हॅबिटॉट इकॉलॉजी, ज्याला अधिवास पारिस्थितिकी म्हटलं जातं। तर या पारिस्थितिकीच्या तीन प्रमुख शाखा सांगितल्या जातात। आता याच्यामध्ये जी काही पहिली शाखा आहे ऑर्टिकॉलॉजी, तर या ऑर्टिकॉलॉजीमध्ये नेमका कशाचा अभ्यास केला जातो ते लक्षात घ्या। तर त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार दिलेले आहेत, एक प्रजाती ऑर्टिकॉलॉजी, प्रजाती ऑर्टिकॉलॉजी म्हणजे एका विशिष्ट प्रजातीचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो। जसं आपण पाहतो की प्राण्यांमध्ये किंवा सजीवांमध्ये काही प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात, जसं प्राण्यांची आपण वाघाचा जर एक समुदाय घेतला तर या वाघांच्या या प्राण्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रजाती पाहायला मिळतात, जसं की सायबेरियन टायगर असेल किंवा बेंगॉली टायगर असेल, तर याच्यामध्ये वाघांच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात। तर या शाखेमध्ये म्हणजेच प्रजाती ऑर्टिकॉलॉजी याच्यामध्ये फक्त एका प्रजातीचा अभ्यास केला जातो। उदाहरणार्थ आपण बेंगॉली टायगर जर घेतलं तर या बेंगॉली टायगरवरतीच त्या ठिकाणी त्याचाच अभ्यास केला जातो। त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरी शाखा आहे जीवसंख्या पारिस्थितिकी। आता जीवसंख्या पारिस्थितिकीमध्ये एका म्हणजे जसं तो प्रजाती ऑर्टिकॉलॉजीमध्ये आपण बेंगॉली टायगर पाहिलं, तसं जीवसंख्या पारिस्थितिकीमध्ये त्याच प्रजातींची असणारी संख्या याचा अभ्यास केला जातो।
जसं की आपण उदाहरणार्थ घेऊया, जसं पश्चिम बंगालमध्ये जे काही सुंदरबनचा एरिया आहे त्या सुंदरबनमध्ये किंवा त्या सुंदरबनच्या प्रदेशामध्ये एकूण किती बेंगॉली टायगर्स आहेत, तर त्या बेंगॉली टायगर्सची संख्या, तर याचा अभ्यास जीवसंख्या पारिस्थितिकीमध्ये केला जातो. त्याचबरोबर दुसरी जी काही मुख्य शाखा दिलेली आहे इकॉलॉजीची, त्याच्यामध्ये सिनेकॉलॉजी दिलेलं आहे. सिनेकॉलॉजीमध्ये पुन्हा आणखीन दोन शाखा दिलेल्या आहेत, त्यामध्ये पहिली दिलेली आहे जीवसमुदाय पारिस्थितिकी, ज्याला कम्युनिटी इकॉलॉजी म्हटलं जातं. आता जीवसमुदाय पारिस्थितिकी म्हणजे एक लक्षात घ्या की जसं की एखादा वनाचा भाग आहे आणि त्या वनांच्या भागामध्ये वेगवेगळे जीवसमुदाय आपल्याला पाहायला मिळतात, जसं उडणारे पक्षी असतील पक्ष्यांचा जीवसमुदाय वेगळा, किंवा चालणारे प्राणी असतील त्या प्राण्यांचा जीवसमुदाय वेगळा, किंवा मग सरपटणारे प्राणी असतील त्यांचा जीवसमुदाय वेगळा. मग आता याच्यामध्ये किंवा कम्युनिटी इकॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर जीवसमुदायांचा अभ्यास केला जातो. जसं की आपण उदाहरणार्थ सरपटणारे प्राणी घेतलं, तर या सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये जेवढे काही सरपटणारे प्राणी येतात त्यांचा अभ्यास या कम्युनिटी इकॉलॉजीमध्ये केला जातो. याच्यामध्येच म्हणजे सिनेकॉलॉजीमध्ये दुसरी जी काही शाखा तुम्हाला सांगितलेली आहे ती परिसंस्था पारिस्थितिकी, ज्याला इकोसिस्टीम इकॉलॉजी म्हटलं जातं. आता ही जी काही इकोसिस्टीम आहे किंवा परिसंस्था आहे, परिसंस्थेमध्ये मग सगळेच जीवसमुदाय येतात. जसं की उदाहरणार्थ आपण परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार पाहतो, एक परिसंस्था जर आपण लक्षात घेतली, उदाहरणार्थ गवताळ परिसंस्था, तर त्या गवताळ परिसंस्थेमध्ये सरपटणारा जीवसमुदायसुद्धा येतो, उडणारे पक्षी त्यांचासुद्धा जीवसमुदाय येतो, प्राण्यांचासुद्धा जीवसमुदाय येतो, वनस्पतीचासुद्धा जीवसमुदाय येतो. तर त्याला म्हटलं जातं परिसंस्था पारिस्थितिकी किंवा इकोसिस्टीम इकॉलॉजी. आणि तिसरी जी काही महत्त्वाची शाखा आहे ती म्हणजे अधिवास पारिस्थितिकी, याच्यामध्ये सगळ्याच गोष्टीचा अभ्यास केला जातो. अधिवास पारिस्थितिकी म्हणजे एकंदरीत पृथ्वीचासुद्धा अभ्यास केला जातो, कारण पृथ्वीवरती अधिवास आहे. किंवा मग एखाद्या मोठ्या प्रदेशाचा ज्याच्यामध्ये जंगल येऊ शकतं, गवताळ प्रदेश येऊ शकतं, ज्याचा अधिवास पारिस्थितिकीमध्ये समावेश होतो. याच्याच संदर्भात MPSC मेन्स 2012 विचारलेला प्रश्न, असा आहे, विशिष्ट जातीचे तिच्या पर्यावरणाशी संबंधाच्या अभ्यासाला काय म्हणतात. ऑप्शन आहे ए मॅटेरॉलॉजी, बी ॲटिकॉलॉजी, सी सिनेकॉलॉजी आणि डी टर्मिनॉलॉजी. जसं की तुम्हाला आत्ता सांगितलं ॲटिकॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, सिनेकॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो आणि हॅबिटॅट इकॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये विशिष्ट प्रजाती विचारलेला आहे. जसं की तुम्हाला सांगितलं विशिष्ट प्रजातीचा अभ्यास हा ॲटिकॉलॉजीमध्ये केला जातो, त्याच्यामुळे उत्तर येणार आहे बी ऑप्शन ॲटिकॉलॉजी.